tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. दीपेश टुकेदार पाहिजे पॉवर प्लेची ओव्हर आहे. पहिलाच बॉल कव्हर क्षेत्रामध्ये मारलेला आहे. दुसऱ्या रनासाठी धावले, रनआउटचा चान्स आणि पाहायचं रनआउट घेतलेला आहे केसीसी यंग संघानी. पहिलाच बॉल, पहिलीच विकेट आणि साकेत यांचा उत्कृष्ट असतो मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच ची जर्सी घालून खेळायचं आहे, लक्षात घ्यायचं ज्यांना ज्यांना मॅन ऑफ द मॅच मिळाले त्यांनी. नेक्स्ट डिलिव्हरी दीपेश, दीपेश टुकेदार आणि उत्कृष्ट बॉल, काहीसा समजला नाही या बॅट्समनला आणि डॉट बॉल. प्रेम मात्र रनआउट झाले आले आहेत एकही बॉल न खेळता. आणि यॉर्कर पद्धती चेंडू आणि कॅच होते आणि केदार मात्र तंबूत परत आहेत. उत्कृष्ट बॉलिंग दीपेश यांच्याकडनं. स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅट्समन किशन टू दीपेश. मागच्या मॅच मध्ये देखील दीपेश यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केलेली. तीन बॉल मध्ये मात्र एक रन दिलेला आहे दीपेश यांनी आणि शेवटचे पॉवर प्लेचे तीन बॉल उरलेले आहेत. पाहिजे किशन आपल्या संघासाठी काय करतायत. दीपेश टू किशन, किशन रेडी. आणि सिंपल लेट कट खेळलेला आहे वन डी डिक्लेअर झोन मध्ये आणि धाव संख्येत भर होते दोन रन. पॅन्थर बॉयस चे दोन रन झालेले आहेत. चार बॉल दोन धावा पॅन्थर यांचे आणि उत्कृष्ट शॉट पॉइंटच्या फिल्डरच्या वरतून आणि डिक्लेअर दिलेला आहे अंपायरने. अंपायर कडे लक्ष द्यायचं आहे आपण. आणि पॉवर प्लेचा लास्ट बॉल, मात्र तीन रन दिलेले आहेत दीपेश यांनी. पाहायचा शेवटचा चेंडू आणि उत्कृष्ट शॉट कव्हरच्या वरतनं अंपायरने निर्णय द्यायचा आहे. दोन धावा डिक्लेअर. आणि पॉवर प्लेची ओव्हर फक्त पाच रन खर्च केले दीपेश यांनी. उत्कृष्ट बॉलिंग गुड्डू मात्र स्ट्राइक घेतील, फेस करतील सचिन यांना. एक्सपीरियन्स या ठिकाणी
सचिन यांच्याकडे मागच्या मॅचमध्ये देखील एक फोर खाल्ला, त्यानंतर मात्र तीन बॉल डॉट घेतले होते सचिन यांनी. पाहिजे या मॅचमध्ये कशी गोलंदाजी करतात ते. आणि अतिरिक्त असा चेंडू, वाईट बॉल. सहा धावा, धावसंख्येत भर झालेली आहे. एक ओव्हर सहा धावा. आणि ई बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय विकेट किपरच्या हातात आणि सचिनला मिळते ती मात्र विकेट. थँक्यू डीजे. गुड्डू मात्र तंबूत परत आहेत एकही धावा न करता. नेक्स्ट बॅट्समन येतो तो मात्र नवनाथ, ज्यांनी मागच्या मॅचमध्ये लांबच लांब सिक्स मारले होते. फेस करतील सचिन यांना. सचिनचा एक्सपिरियन्स आहे तर नवनाथची ताकद आहे एका ठिकाणी. सहा धावा झालेले आहेत पॅन्थर या संघाच्या. आणि वाईट बॉल, काहीसा लेग कट झालेला चेंडू होता. नवनाथ यांनी मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता. एक बॉल टाकलाय सचिन यांनी आणि एक विकेट देखील घेतली आहे, पण दोन वाईट टाकलेले आहेत. स्टंप लाईन मध्ये चेंडू होता, बॅट्समननी रिस्पेक्ट करून खेळून काढला चेंडू आणि डॉट बॉल. धावसंख्या ती मात्र सात वरच थांबलेली आहे पॅन्थर या संघाची. आणि मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एक धावा. तीन बॉल आठ रन, शेवटचे तीन चेंडू सचिन यांच्याकडनं. पाहिजे विकेट घ्यायला यशस्वी होत आहेत का सचिन. आणि मोठी अपील या ठिकाणी. आणि डॉट बॉल सचिन यांच्या एक्सपिरियन्स समोर. नवनीत काहीसे टिकू शकत नाहीये. शेवटचे दोन चेंडू सचिन यांच्याकडनं. आणि लेट कट खेळण्याचा प्रयत्न आणि एक धाव डिक्लेअर. सचिन यांचा शेवटचा चेंडू. पाच बॉल मध्ये फक्त चार रन दिलेले आहेत, त्या देखील दोन वाईट टाकले आहेत, म्हणजे बॅटिंगनी फक्त दोन रन दिलेले आहेत सचिन यांनी. आणि फुल टॉस होता, बॅट्समननी मात्र मिस केला तो. डॉट बॉल होता, फिल्डिंग मध्ये मिस केला आणि एक रन काढण्यात यशस्वी नवनीत.
पॅन्थर या संघाचे 10 रन झालेले आहेत, 12 बॉल 10 रन. नेक्स्ट बॉलर आपल्या गोलंदाजी मार्कवर चेतन नवनाथ फेस करतील चेतन यांना. नवनाथ टू चेतन. आणि यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, चेंडू चाललाय फिल्डरच्या हातात आणि एक धाव घेण्यात यशस्वी नवनाथ. किसन स्ट्राइक वर घेतील, आता फेस करतील चेतन यांना. आणि उंचत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता साकेत, मात्र बॉल खाली येतोय आणि किसन हे मात्र तंबूत परत आहेत. उत्कृष्ट बॉलिंग चेतन यांच्याकडनं. नेक्स्ट बॅट्समन येत आहेत ते मात्र मयूर, मॅन ऑफ द मॅच राहिले होते ते मागच्या मॅचमध्ये, आपल्या संघाला मॅच काढून दिली होती, 2 षटकार लगावले होते त्यांनी, ते मात्र नॉन स्ट्रायकिंग घडला. आणि उंच टो लावलेला चेंडू पायचे आणि विकेट पडते नवनाथ, मात्र तंबूत परत आहेत. चेतन यांची अचूक पद्धतीची गोलंदाजी. आणि मयूर यांचा सिंगल काढण्याचा प्रयत्न होता, रनआउटचा चान्स मिस झाला आणि सिंगल घेण्यात यशस्वी मयूर. आणि हॅट्रिक मिस झालेली आहे चेतन यांची. आणि यॉर्कर पद्धतीचा चेंडू, रनआउटचा चान्स अजून एकदा पण मिस झालेला आहे चेतन कडनं. साकेत यांची उत्कृष्ट फिल्डिंग, बॉल कलेक्ट करता नाही आलाय आणि रनआउट मिस झालाय. आणि सतीश मात्र एक रन, शेवटचा बॉल. फक्त 13 रन, शेवटचा बॉल पायचा मोठा फटका लावण्यात यशस्वी होत आहेत का मयूर. आणि या उंच टो लावलेला चेंडू पायचा आणि कॅच होते ती मात्र
आणि चेतन यांना अजून एक विकेट. शेखर 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 थैंक यू डीजे. 13 रन झालेले आहेत पॅंथर या संघाचे. उत्कृष्ट गोलंदाजी केसीसी संघाकडनं. आणि शेवटचे ओव्हर घेऊन येत आहेत ते मात्र साकेत. मागच्या मॅच मध्ये ठरलेले मॅन ऑफ द मॅच आणि हॅट्रिक घेतली होती मागच्या मॅच मध्ये. बॅटिंगला आले ते मात्र विवेक. पाहायचंय मोठा फटका मारण्यात यशस्वी होत आहेत का. फिल्डिंग मध्ये काही जे चेंजेस. साकेत पाहिजे कशी गोलंदाजी करतायत. आणि फुल टॉस बॉल तो मात्र मिस केलेला आहे विवेक यांनी. आणि फक्त सिंगल मिळतोय विवेक यांना. स्ट्राइकिंग एंडला मात्र सतीश. आणि उंच शॉट मारण्याचा प्रयत्न पण सचिन दादा बॉल खाली येत आहेत आणि ती मात्र कॅच होते. थँक यू डीजे. साकेत हे मात्र विकेट घेण्यात यशस्वी ठरलेले आहेत. नेक्स्ट बॅट्समन आले पप्पू नॉन स्ट्राइकिंग एंडला. विवेक ऑन स्ट्राइक फेस करतील. आणि उत्कृष्ट शॉट कवर्षावर न मारण्याचा प्रयत्न पण विकेट पडते ती मात्र विवेक मात्र तंबूत परत आहेत. आणि साकेत पुन्हा एकदा थँक यू डीजे. साकेत मात्र परत एकदा हॅट्रिक वरती. उत्कृष्ट पद्धतीची बॉलिंग अचूक टप्प्याची बॉलिंग. पाहायचंय पुन्हा एकदा हॅट्रिक घ्यायला यशस्वी ठरतायत का साकेत. पप्पू फेस करतील साकेत यांना. साकेत पुन्हा एकदा हॅट्रिक चान्स वरती. हॅट्रिक हिरो झालेले मॅच मागच्या मॅच मध्ये. एकच रन दिलाय तीन बॉल मध्ये शेवटची ओव्हर घेऊन. आणि वन डी डिक्लेअर. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. हॅट्रिक मिस करतायत साकेत. अचूक अचूक बॉलिंग साकेत यांच्याकडनं. चार बॉल मध्ये फक्त दोन रन दिलेत साकेत यांनी. शेवटचे दोन बॉल पाहायचंय. पप्पू मोठा शॉट मारण्यात यशस्वी होत आहेत का. आणि उत्कृष्ट शॉट पाहायचं. फिल्डर मात्र बॉल खाली येत आहेत
आणि साकेत यांना अजून एक विकेट मिळते, तिसरी विकेट साकेत यांना. पप्पू मात्र तंबूत करत आहेत. शेवटचा बॉल आणि शेवटची विकेट. पाहिजे केसीसी संघ ऑल आउट करतोय का पॅन्थर या संघाला. स्ट्राइक वरती आहेत सुनील, फेस करतील साकेत यांना. पाच बॉल मध्ये मात्र दोन रन दिलेत फक्त. आणि अचूक पद्धतीचा बॉल होता आणि रन आउट होतोय सुनील. आणि बॅटिंगला येतात ते मात्र आनंद आणि चेतन. आनंद यांनी मागच्या मॅच मध्ये धमाकेदार सुरुवात केली होती केसीसी संघासाठी. पाहायचं ह्या मॅच मध्ये काय करतायत आनंद. 16 रन पाहिजेत. पाहायचं किती ओव्हर मध्ये 16 रन मारतायत केसीसी संघ. का रोखून ठेवतोय केसीसी संघाला पॅन्थरा संघ. सोळा रनाची आवश्यकता केसीसी संघाला. पॉवर प्ले ची ओव्हर आहे. पाहिजे पॉवर प्ले मध्ये किती रन देत आहेत. बॉलर आहेत किशन, फेस करतील चेतन. किशन टू चेतन. पहिली ओव्हर पॉवर प्ले ची ओव्हर. पाहायचं किती रन घेण्यात यशस्वी होतात चेतन. मात्र 16 रन ची गरज केसीसी संघाला. आणि फ्लिक केला शॉट वन डी मध्ये एक रन. एक बॉल एक धावा.
किशन टू चेतन. आणि पॉइंटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. दोन बॉल दोन धावा. आणि कवर्सच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. दोन धावा तीन बॉल चार रन झालेले आहेत. तीन चेंडू चार धावा झालेले आहेत. आणि अजून एकदा स्कूप केला. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. वन डी डिस्कनेक्टेड. पाच धावा झालेले आहेत चार चेंडू मध्ये. चेतन मात्र सिंगलच्या हिशोबात खेळतोय. माहितीये 16 धावांची आवश्यकता आहे तर मोठा फटका मारण्याची गरज नाहीये. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या दिशेने मारलेला. डिस्कनेक्टेड. आणि दोन धावा दिलेले आहेत अंपायर यांनी. पाच चेंडू सात धावा मारण्यात यशस्वी झाले आहेत ते मात्र चेतन. कुठल्याही प्रकारची रिस्क नाही घेतली आहे. सिंगल डबल वर रन्स चालू ठेवले आहेत. आणि डॉट बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न देखील केला होता पण पॉवर प्ले मध्ये सात रन झालेले आहेत. 18 चेंडू 9 धावांची गरज. अठरा चेंडू फक्त 9 धावांची गरज केसीसी टीमला. आणि आनंद मात्र स्ट्राईक विन घेणला. पाहायचंय आनंद मोठा फटका मारण्यात यशस्वी होत आहेत का. मागच्या मॅच मध्ये एक सिक्स आणि एक फोर लगावला होता त्यांनी. बॉलिंग मात्र नवनाथ. पाहायचंय नवनाथ आपल्या संघासाठी विकेट टेकिंग बॉल टाकू शकतात का. आनंद टू नवनाथ. पॉवर प्ले मात्र संपलेला आहे तरी देखील आपण पाहू शकतो फक्त तीन फिल्डर आहेत सर्कलच्या बाहेर. अटॅकिंग टाईपची फिल्डिंग लावलेली आहे पॅन्थर बॉईज या संघाने. नवनाथ टू आनंद. आनंद हे मोठे फटके मारण्यात नक्कीच त्यांचं नाव आहे. काहीसा रनअप चुकला नवनाथ यांचा. नो बॉल.
वाद नाही करायचा आहे अंपायरशी. नो बॉल दिलेला आहे अंपायरनी. इधर तीन फील्डर था, इधर छह फील्डर था. सहा फील्डर मात्र लावलेले ऑफ साइडला, त्यासाठी अंपायरनी नो बॉल दिला. अंपायर डिक्लेअर आहे का या बॉलला? फ्री हिट आहे, नो बॉलला फ्री हिट आहे आपल्याकडे आणि स्कोर झालेले 9 रन. आणि मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता, फ्री हिट होता. फक्त एक धाव मिळेल केसी संघाला. धावसंख्या भर, धावसंख्या 10. 17 बॉल 6 धावा पाहिजेत केसी संघाला. फिनिशिंग शॉट मारून चेतन पाहिजे. आपण फिनिशिंग शॉट मारतायत का? स्कूप करण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न फसला आणि रनआउटचा चान्स घेतला. रनआउट देखील मिस झाला. डॉट बॉल येतोय. 16 चेंडू 6 धावांची आवश्यकता केसीसी संघाला. ऑफ साइडला खेळून काढला चेंडू. मी एक धाव घेण्यात यशस्वी झालेत ते मात्र चेतन. आता फेस करतील आनंद नवनाथला. धाव संख्या झाली 11. जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. फुल टॉस होता, खेळून काढलेला आहे सिंगल साठी. धावसंख्येत भर, धावसंख्या 12 रन. शेवटचे 2 चेंडू या ओव्हरचे. बारा रन झालेले आहेत, 4 रन मात्र जिंकायला केसीसी संघाला. आणि स्कूप करून काढला चेंडू, चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. शेवटचा चेंडू नवनाथ यांचा. रनआउटचा चान्स घेतला होता. बारा चेंडूत मात्र 3 रनांची आवश्यकता केसीसी संघाला विजय होण्यासाठी. पाहिजे आनंद फिनिशिंग शॉट मारून ही मॅच फिनिश करतायत का? मोठा फटका मारतायत का आनंद आपल्या संघासाठी? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय, फक्त एक धाव मिळते. आणि चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये 1 रन. एक धावा पाहिजे जिंकायला.
आणि स्कूप करून काढला आणि केसीसी संघ मात्र विजयी होतोय पॅन्थर बॉयज या संघाला हरवून. आणि आनंद यांची उत्कृष्ट बॅटिंग आणि चेतन यांची उत्कृष्ट बॅटिंग. कमलेश पॅकर्स यांनी टॉस